श्री महालक्ष्मीची पूजा सुरू करत असताना श्री लक्ष्मी स्तवन म्हणून पूजा करण्यास सुरुवात करावी. या रक्तांबुजवासिनी विलासिनी चंडाशु तेजस्विनी या रक्ता रुधिरांबरा हरी सकी या श्रीमन्नो उलदायिनी या रत्नाकर मंथना प्रगटिता विष्णो स्वया गेहिनी सामां पातो मनोरमा भगवती लक्ष्मी च पद्मावती. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नियमाने करेल तो सदैव सुखी राहील, समाधानी राहील. उतूने मातूने घेतला वसा टाकू नये अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, ग्रहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राशेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्या, मालती, सुशीला अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वांभोवती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे. द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता आणि प्रजादक्ष होता. चार वेद, सहा शास्त्र, 18 पुराणे याचे त्याला ज्ञान होते. अशा या राजाचे राणीचे नाव होते सूरजचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्य होती, 7 पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या. राजा राणीचे कन्येचे नाव शांबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रसादी व्हावे, त्यांनी आणखी राजा सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग करेल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले. फाटकी वस्त्र ल्याली, आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू, कुठून आलीस, काय काम काढलंस, तुझं नाव काय, गाव काय, काय हवं तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेला राहते मी, तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत, त्यांना सांगायला गेले तर माझ्यावरच रागवतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला हकलूनच देतील. तू इथेच थांब थोडा वेळ आडोशाला. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघाची नेहमी भांडणे होत असत. नवरा तिला मारहाण करी. या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पतीपत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे. पण लक्ष्मी व्रताचा तिला आता विसर पडला आहे. त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आली आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल ते व्रत? मी करीन ते नेमाने. उतरणार नाही, मातरणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली
आणि उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू थेरडे, इथे कशाला आलीस, जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मी तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली, आजी रागावू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मी तुमच्या पाया पडते. राजकन्येचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने श्यामबाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासीपण सोडून ती सुखाने संसार करू लागली. राजकन्या श्यामबालाही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीव्रत केले. सगळे नेम धर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापनही केले. लवकरच श्यामबालाचा विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानात चालू लागला. पण इकडे भद्रश्रवा आणि चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लळाला गेले. चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली. अन्न पाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे. पण तो तरी काय करणार. एक एक दिवस चिंतेने उगत होता तसाच मावळत होता. एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावायच्या राज्यात आला. चालून चालून तो खूप दमला. म्हणून थोडा वेळ विश्रांतीसाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. श्यामबालालाही ते समजले. श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला. काही दिवस जावायचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला. आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. जावायला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली. भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सूरजचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय, हंड्यात धन नव्हतेच, होते फक्त कोळसे. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातील धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सूरजचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकोटीला येत होता. एक दिवस सूरजचंद्रिकेच्या मनात लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार होता. सूरजचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती. श्यामबालाने आईकडून महालक्ष्मी व्रत करून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांचे पूर्वीचे वैभव त्यांना मिळाले. राज्य प्राप्ती झाली. पुढे काही दिवस आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालाने कोळसा भरलेला हंडा तरी दिला पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे श्यामबालाचे व्हावे तसे स्वागत कुणीच केले नाही. राणीने एक प्रकार तिचा अपमानच केला होता. पण श्यामबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा घेतला. त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन आपल्या सासरी ती परत आली. स्वगृही आल्यावर मालाधराने श्यामबालेला विचारले, माहेरून काय आणलंस? श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे. मालाधराने चकित होत पत्नीला विचारले, हे काय, या मिठाचा काय उपयोग? श्यामबाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजे कळेलच. त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ अळणी. मालाधराने जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले.
सगळे जेवण त्याला अळणी लागले. मग श्यामबालाने पानात थोडे मीठ वाढले. अन्नपदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. हा मिठाचा उपयोग, श्यामबाला पतीला म्हणाले. माला धरलाही तिचे म्हणणे पटले. थोडक्यात, जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा राहील. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतूने मातूने नित्यनेमाने महालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन चिंतन करावे, म्हणजेच देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची मनोकामना पुरी करेल. श्री महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुपळ संपूर्ण. ओम महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांती.